23 वर्षांनंतर सोलापुरात 11 डिसेंबर रोजी गुरव समाजाचं दुसऱ्यांदा राष्ट्रीय महाअधिवेशन होत असून याची अत्यंत जय्यत अशी तयारी करण्यात आली आहे. सोलापुरातील विजापूर रोडवरील नेहरू नगर इथल्या शासकीय मैदानावर या राष्ट्रीय महाअधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं असून या अधिवेशनास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, केंद्रीय अर्थमंत्री भागवत कराड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. गुरव समाजाचं पहिलं राष्ट्रीय महाअधिवेशन पंढरपूर इथं 1999 पार पडलं. या अधिवेशनास तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची उपस्थिती होती. त्यानंतर आता तब्बल 23 वर्षानंतर दुसरं राष्ट्रीय महाअधिवेशन सोलापुरात होत आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात बैठकींचं सत्र सुरू असून या महाअधिवेशनास किमान 1,00,000 गुरव समाज बांधव उपस्थित राहणार असून त्यादृष्टीनं नियोजनावर आणि जय्यत तयारीवर भर देण्यात येत आहे. नियोजन समितीचे अध्यक्ष डॉक्टर नितीन ढेपे यांनी याविषयी अधिक माहिती दिली. दरम्यान शासकीय मैदानात 80x60 फूट आकाराचं भव्य व्यासपीठ यासाठी उभारण्यात येत आहे. त्याशिवाय नियमानुसार मैदानावर पूर्णपणे मंडपाची सोय करण्यात आली आहे. याशिवाय जागृती विद्यामंदिर आणि गोशाळा यांचा परिसर देखील वापरला जाणार असून डीएड विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात जेवणाची सोय करण्यात आली आहे. एक आरोग्य केंद्र सुद्धा यानिमित्त उभारण्यात येत असून शहराच्या चारही दिशांना महाअधिवेशनासाठी उपस्थित राहणाऱ्या बांधवांसाठी माहिती फलक लावण्यात येणार आहेत. अधिवेशन यशस्वी होण्यासाठी वेगवेगळ्या समित्या स्थापण्यात आल्या असून 500 स्वयंसेवक यासाठी खास नेमण्यात आले आहेत. मराठा समाजाच्या धर्तीवर गुरव समाजासाठी संत काशीबा महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावं, अनेक मंदिरातील पुजाऱ्यांवर गावातील धनदांडगे आणि गुंड प्रवृत्तीचे लोक अन्याय करतात यासाठी त्यांना संरक्षण देण्यात यावं यासह विविध मागण्या या अधिवेशनात करण्यात येणार आहेत. दरम्यान डॉक्टर नितीन ढेपे यांच्यासह माजी आमदार विजयराज शिंदे, मल्लिकार्जुन गुरव, सौ अनुपमा गुरव, वंदना गुरव, शशिकांत जिद्दीवणी, बाळासाहेब क्षीरसागर, सिद्धाराम बिराजदार, लिंगराज विंचुरे, बसवराज तेलगाव, यशवंत ढेपे, राजकुमार चिंचोळे, महादेव चिंचोळे, सुरेश पाटील आदींनी एकूणच तयारीचा आढावा घेतला. नियोजन महाअधिवेशन यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचं आवाहन यानिमित्त करण्यात आलं. 23 वर्षानंतर गुरव समाजाचं राष्ट्रीय महाअधिवेशन होत आहे आणि यामध्ये गुरव समाजाच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्यासाठीची चर्चा होणार आहे. यासाठी फक्त महाराष्ट्रच नाही तर 5 राज्यातून गुरव समाज या ठिकाणी जमणार आहे आणि या अधिवेशनाची तयारी सोलापुरातील गुरव समाज, आम्ही जे होस्ट आहोत, यजमान आहोत, ही जय्यत तयारी चालू झालेली आहे. या कार्यक्रमाचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष विजयराज शिंदे आज इथं या तयारीची पाहणी करायला आलेले आहेत आणि आम्ही 1,00,000 गुरव बांधवांचं स्वागत करण्यासाठी आम्ही सोलापूरकर सज्ज आहोत. आमचे राष्ट्रीय सरचिटणीस मल्लिकार्जुन गुरव साहेब आणि आमची पूर्ण सर्व नियोजन समिती या सर्व गुरव बांधवांचं सोलापूर नगरीमध्ये स्वागत करायला तयार आहे. आता आपल्या इथे आपण 11 तारखेला जे अधिवेशन घेत आहोत ते 23 वर्षानंतर अधिवेशन घेत आहोत आणि या अधिवेशनाला जास्तीत जास्त महिला फॅमिली सहित देवदर्शन करून अक्कलकोट, तुळजापूर, पंढरपूर देवदर्शन करून अधिवेशनाला उपस्थित राहावे अशी मी सगळ्यांना आवाहन करते, विनंती करते. तब्बल 23 वर्षानंतर होणारे महाअधिवेशन गुरव समाजाच्या इतिहासामध्ये ऐतिहासिक नोंद करणारं आणि सुवर्ण अक्षराने नोंद होणारं असं हे अधिवेशन आहे. या अधिवेशनामध्ये गुरव समाज आणि त्याच्या व्यथा, कथा, समस्या व त्याच्या न्याय हक्कासाठी संघटित लढा उभारण्याची शपथ समस्त गुरव समाज भगवान शंकराच्या साक्षीनं या ठिकाणी शपथ घेणार आहेत व राज्यकर्ते, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासमोर गुरव समाजाच्या मागण्या या मांडल्या जाणार आहेत. या महाअधिवेशनाचं उद्घाटन राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते होणार असून माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली हे महाअधिवेशन संपन्न होणार आहे आणि मला विश्वास आहे या महाअधिवेशनाची फलश्रुती की गुरव समाजाच्या ज्या न्याय हक्काच्या मागण्या आहेत त्या आमचे राज्यकर्ते निश्चितपणे पूर्ण करतील. या अधिवेशनाच्या निमित्तानं महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरील सर्व गुरव समाजाच्या वतीनं आपण विविध 9 मागण्या ज्या राज्य सरकारकडे मागत आहोत
यातील सर्वात महत्त्वाची मागणी की गुरव समाजाला त्यांच्या उन्नतीसाठी इतर समाजाच्या ज्या आर्थिक विकास महामंडळ आहेत त्याच पद्धतीनं राष्ट्रीय गुरव समाज महासंघाची अशी एक महत्त्वाची मागणी आहे की गुरव समाजाला गुरव समाजाची उन्नती होण्यासाठी गुरव समाजाला आर्थिक विकास महामंडळ या शासनानं मंजूर करावं आणि त्या महामंडळाला संत काशीबा महाराज गुरव समाज आर्थिक विकास महामंडळ असं नाव द्यावं अशी एक महत्त्वाची मागणी आम्ही या निमित्ताने करत आहोत.